या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय का की माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्याकडे पाहायचंच नाही. विरोधी पक्षाची आवश्यकता नसेल आता वाटतंय तसंच आहे की ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या, बारा निलंबित करायचे, माजून निलंबित करायचे, हे दिसतंय. आम्हाला हरकत नाहीये, आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, रडणारे लोक नाही आहोत. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नितेश राणे यांच्या संदर्भात जो काही विषय उपस्थित झाला, आम्ही आमची भूमिका पहिल्याच या ठिकाणी स्पष्ट केली आणि हे सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यांनी असं वागू नये. पण आता भास्करराव, तुम्ही विषय काढलाय म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो, याच सभागृहामध्ये भुजबळ साहेब तिकडे बसायचे, भास्करराव सगळे आम्ही इकडे बसायचो आणि भुजबळ साहेब तिथे आल्यानंतर हुप हुप करून त्यांना हुट आउट करणारे भास्करराव देखील होते. हे पाहिलंय या सभागृहाने, हे पाहिलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याचंही समर्थन नाहीये. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष महोदय, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण जर अध्यक्ष महोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण सांगतो अध्यक्ष महोदय, आम्ही 12 लोक आमचे तुम्ही सस्पेंड केले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, आम्हाला आनंद नाहीये. आम्हाला या सभागृहाच्या वर न्यायालयाचा अधिक्षेप व्हावा या मताचे आम्ही नाही. पण अध्यक्ष महोदय, ही वेळ आमच्यावर तुम्ही आणताय, रोज तुम्ही आणताय. या ठिकाणी कायदा पाळला जात नाही, संविधान पाळलं जात नाही आणि मनमानी प्रमाणे अध्यक्ष महोदय एक एक वर्ष निलंबित करायचं हे जे काही चाललेलं आहे अध्यक्ष महोदय बरोबर नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, ज्या क्षणी भास्करावनी सांगितलं बाहेर ते बोलले, मी स्वतःही भूमिका घेतली आणि जाहीर भूमिका घेतली अध्यक्ष महोदय की नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे. माझा सदस्य असला तरी भूमिका घेण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे भास्करराव, ही हिंमत आमच्यामध्ये अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुमचा डाव लक्षात येतोय, तुम्हाला त्याच्याबद्दल घ्यायचं नाहीये, तुम्हाला एक सदस्य निलंबित करायचा आहे. ज्या प्रकारे 12 सदस्य तुम्ही एक वर्षाकरता निलंबित केले अध्यक्ष महोदय, लोकसभेमध्ये निलंबित झालं एका सेशन पुरतं, पण या ठिकाणी 12 केले, अजून एक करायचा तुमचा प्रयत्न आहे. आम्ही अध्यक्ष महोदय लोकशाहीमध्ये लढणारे लोक, आम्ही लढू. तुम्ही आमच्यावर किती निलंबनाची कारवाई केली ना अध्यक्ष महोदय, तरी आम्ही या ठिकाणी लढू. पण अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे हे सगळं ठरवून चाललेलं आहे हे योग्य नाही आहे. जी घटना घडली त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, आम्ही निषेध करू त्याचा. आणि अध्यक्ष महोदय, आवश्यकता असेल तर निश्चित आमचाही सदस्य असेल त्या सदस्याला अध्यक्ष महोदय या ठिकाणी जाब आम्ही विचारू. पण बाहेरच्या घटनांवर अशा प्रकारे जर सुरू झालं आणि नाव न घेतलेल्या घटनांवर अशा प्रकारे सुरू झालं, कुठल्याही अध्यक्ष महोदय सरकार बदलत असतात, एकदा पायंडा जर तुम्ही पाडला तर त्यानंतर लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय, येणार सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि या लोकशाहीची हत्या होईल. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, माननीय भास्कर जाधव साहेबांनी नानांच्या बद्दल जे बोललेलं आहे ते या कामकाजातून काढून टाका अध्यक्ष महोदय, हे असं करणं योग्य नाहीये. नाना हरिभाऊ नाना यांच्यासारख्या वरिष्ठाबद्दल अशा प्रकारे बोलणं, मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? काय फरक आहे? तुम्ही ज्यांचा निषेध करताय तीच भाषा तुम्ही बोलता अध्यक्ष महोदय, त्यामुळे योग्य नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, या संदर्भात आता विषय समोर आलेला आहे, त्या दिवशी रुलिंग झालंय, आता सभागृहाचं कामकाज सुरू झालं पाहिजे अध्यक्ष महोदय.